मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी पूनम. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये. जमीन गैरव्यवहारावरून संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजली. दानवे जलील बागडे आक्रमक. विजलेल्या मशालीचा उजेड पडत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल. मराठी पाठ्यांसाठी संभाजीनगर महापालिकेचा दुकानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा दुकानं सील करणार. 22 जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करतो, फक्त मोदींनी 1000 रुपये द्यावे, प्रकाश आंबेडकरांचा टोला. युवकाची निर्गुण हत्या करणाऱ्या 3 बापलेकाला पोलिसांनी केली अटक. उधारीच्या पैशातून केली होती हत्या. गोंदियामधील घटना. वेगळं आरक्षण म्हणजे मराठ्यांची फसवणूक. जरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर. तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणाचा मास्टर माइंड शोधा. शिवसेना ठाकरे गट आक्रमक. रस्त्यावर उतरण्याचा इशारा. लातूरात बर्निंग बसचा थरार. उमरदरा गावात अज्ञातांनी मुक्कामाची बस पेटवली. वाहक आणि चालक थोडक्यात बचावले. विश्व बौद्ध धर्म ध्वज दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात भव्य रॅलीचे आयोजन. नवी मुंबई मधील उरण मधील सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग. नांदेडमध्ये शालेय पोषण आहार कामगारांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा. नंदुरबारमध्ये आढळला कोरोना व्हेरियंटचा नवा रुग्ण. काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन. अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आक्रमक. अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन. येवला तालुक्यात टँकरने पाणी देऊन पीक जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड. रावेर लोकसभेची जागा ही जर राष्ट्रवादीच्या वाटेवर आली तर मी उमेदवार आहे, एकनाथ खडसेंचं वक्तव्य. धुळे शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या छापा. रोकडसह जुगारांना घेतले ताब्यात. एकनाथ शिंदे पोहोचले थेट प्रसाद ओकच्या घरी. फोटो सोशल मीडियावर व्हायरल. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण. उत्तर महाराष्ट्रात विजांसह अवकाळी पावसाचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मैदानाची करणार पाहणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात रिक्षा चालकांकडून रॅलीचे आयोजन. सोलापुराच्या बार्शीत 2 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. जिल्हा वैद्यकीय प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आवाहन. आदित्य ठाकरे 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर. पेट्रोल पंप बंदाची अफवा. संभाजीनगर शहरातील नागरिकांची इंधन भरण्यासाठी तुफान गर्दी. सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.